नमस्कार. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. तर हा आपल्या सर्वांसाठीच खूप आनंदाचा सोहळा आहे. त्यानिमित्त प्रसादासाठी आज आपण मुगाच्या डाळीचा हलवा बनवतो आहे. तर हा हलवा फक्त 10 मिनिटात तयार होतो आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. तर लगेच आता कसा बनवायचा ते पाहूया. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे. तर या डाळीला मी ओल्या कपड्याने आधी हलकंसं पुसून घेतलं आणि नंतर सुकून घेतलं आहे. तर आता ही डाळ आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे. तर भाजण्यासाठी अशी जाडबुडाची कढईच घ्यायची, म्हणजे मग डाळ व्यवस्थित भाजल्या जाते. तर सतत चमच्याने हलवत भाजून घ्यायचं आहे. साधारण 1-5 मिनिटातच तुम्ही पाहू शकता ही डाळ आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे. याचा रंग पण बदलला आहे आणि अशी खरपूस दिसतीये. तर अशीच आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर आता गॅस बंद करूया आणि खाली काढून ही थंड करून घ्यायची आहे. ही डाळ आता व्यवस्थित थंड झाली आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर एकदम बारीक असं याचं मी पीठ केलेलं नाही, थोडंसं किंचितसं जाडसर ठेवलं आहे. आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे फिरून घ्यायचं आहे, म्हणजे हा शिरा खायला एकदम मस्त लागतो. माझ्या हाताला थोडीशी याची खरखर लागते आहे, तर इतपत आपल्याला बारीक करायचं आहे. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि इथे मी 1/4 वाटी तूप घेतलं आहे. तर ते थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे. तर सुरुवातीला मी साधारण 2-3 चमचे तूप घातलं आहे. यामध्ये आता 1/4 वाटी रवा घालूया. तर आपण उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच मी इथे घेतला आहे आणि हा रवा पण आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. असा थोडासा मुगाच्या डाळीसोबत रवा घातला म्हणजे हा शिरा छान दाणेदार तयार होतो आणि खायलाही एकदम मस्त लागतो. काही मिनटातच तुम्ही पाहू शकता रवा आपला भाजून झाला आहे. छान असा थोडासा गुलाबीसर दिसतो आहे. यामध्ये आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं मुगाचं पीठ घालूया आणि हे आता छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. फक्त 1-3 मिनिटच भाजायचं आहे, कारण आपण आधी डाळ छान भाजून घेतली होती. तर थोडं थोडं करून तूप घालायचं आहे. हा आपण प्रसादासाठी शिरा बनवतो आहे त्यामुळे तूप जास्तच घालतो आहे आणि शिवाय मुगाच्या शिऱ्याला तूप थोडं जास्तच लागतं. अगदी मंद गॅसवर हा परतायचा आहे. आपण आधी ह्याला भाजलेलं आहे त्यामुळे आता फार ह्याला भाजायची गरज नाही, म्हणजे तुपावर परतायची गरज नाही. तर साधारण आता 1-3 मिनिट मी याला परतून घेतलं आहे. थोडासा ह्याचा रंग पण बदलला आहे. छान तांबूस रंगावर हे पीठ भाजून झालं आहे. तर एवढंच आपल्याला भाजायचं आहे. यामध्ये आता दूध घालूया. तर बाजूच्या गॅसवर मी दूध गरम करायला ठेवलं होतं. तर सुरुवातीला 3 वाट्या दूध मी घालती आहे. तर थोडं दूध घालायचं आणि थांबायचं, म्हणजे मग आपल्या अंगावर एकदम येत नाही. आणि आता मिक्स करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता पटकन या पिठाने हे दूध शोषून घेतलं आहे. तर आणखी दूध लागणार आहे. तर अजून 1 वाटी दूध घालूया. तर एकूण 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी मी 4 वाटी दूध वापरलं आहे. यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा घालू शकता, पण हा आपण प्रसादाचा शिरा बनवतो आहे त्यामुळे मी पाणी घातलेलं नाही. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित बुडापासून हलवायचं आहे. आणि आता साखर घालूया. तर 1 वाटी मुगाच्या डाळीसाठी मी 1 वाटी अगदी गच्च भरून साखर घेतली आहे. तर साखर तुम्ही थोडीशी वाढवू पण शकता. आणि केशरचं दूध घातलं आहे. 15-20 काड्या मी 1/2 तास कोमट दुधात भिजवत ठेवल्या होत्या. परत सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे. साखर जशी जशी मेल्ट होत जाईल तसं तसं तुम्हाला हे मिश्रण सैल झाल्यासारखं वाटेल. तर आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी हे मिश्रण सैल झालं आहे. आणि साखर घातल्यानंतर याला रंग पण खूप छान येतो. आता यावर आपण 1-3 मिनिटासाठी झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. 2-3 मिनिट झाली आहेत. तर झाकण काढूया आणि यामध्ये 1/2 चमचा मी वेलची पूड घातली आहे. परत सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता बऱ्यापैकी हे मिश्रण आळून आलं आहे, म्हणजे घट्ट झालेलं आहे.
शेवटी यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचेत. थोड्याशा तुपावर मी काजू, बदाम, पिस्ते आणि मनुके परतून घेतले होते तर ते घालायचेत. आणि सगळं एकत्र करून घेऊया. तर मस्त आपला झटपट होणारा हा मुगाचा शिरा तयार आहे. थोडासा रवा घातल्यामुळे खूप दाणेदार होतो आणि खायला एकदम मस्त लागतो. तर जरूर अशा पद्धतीने करून पहा. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.